नमस्कार तर मी आज बनवली होती मिसळ आज म्हणजे भरपूर दिवस झाले आणि मला काही वेळच भेटला नाही हा व्हिडिओ टाकण्यासाठी आणि व्हाईस ओव्हर करण्यासाठी तर इथे मी घरीच भिजवलेली मटकी घेतली ती पाण्यामध्ये टाकून थोडीशी हळद मीठ टाकून चांगले शिजवून घेतले तुम्ही बघू शकता आणि चांगली शिजली की थोड्या वेळ बाजूला ठेवली मग इथे रिकामा पॅन घेतला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं थोडीशी सोफ म्हणजेच बडीशेप टाकली आणि धनिया टाक धनिया टाकलेला आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं एकदम मंद आचेवरती चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे एक आपल्याला एक दोन ते तीन मिनटं खूप झाले भाजून घेण्यासाठी मग मी इथे दोन वेलची टाकलेत एक तेजपत्ता टाकला आहे थोडीशी दालचिनी टाकली आहे मग थोडंसं तीळ आणि काळी मिरी टाकलेली आहे आणि मस्त आणखी भाजून घेतलेलं आहे तीळ भाजेपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्या आणि मग भाजल्यानंतर मी ते काढून घेतलं मग मी त्याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा जो आहे तो टाकला जेवढा लागेल तेवढा तुम्ही घ्या आता मला इथे कमीत कमी मी एक ते दीड कांदा घेतलेला आहे तोही चांगला आधी भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती तेल ओतायचं थोडंसं आणि मी इथे लाल कश्मीरी मिरची घेतलेल्या आहेत त्या पण टाकल्यात आणि हे पहा तेल टाकलं वरून म्हणजे तेल टाकलं की चांगला खरपूस भाजला जातो कांदा कांदा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे तुम्ही आताही मी खोबऱ्याचा खेस टाकलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नारळ जे असतो आपला म्हणजे वाळलेला नारळ जे खोबरं असतं ते टाकू शकता त्याचे बारीक बारीक तुकडे करून आणि चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यांनाही असा कलर एकदम लालसर असा झाला पाहिजे त्याचा भाजत भाजत जायचं आहे जा तुम्हाला कळेलच की ती शेवटची स्टेज येते त्यानुसार भाजून घ्यायचा आहे मसाला सर्व तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे पहा चांगला लालसर आणि खरपूस भाजला गेलेला आहे तर मी त्या पातेल्यामध्ये तेल घेतलं इथे मोहरीचं थोडंसं दालचि दालचिनीचा तुकडा टाकला आहे तेजपत्ता टाकलं आहे इथे जिरी थोडासा धनिया म्हणजे धने टाकलेले आहेत आणि त्याची ता जी पेस्ट होती त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीर पण टाकली होती ज्या वाटणामध्ये मी करणार होते त्याच्यात आणि ते वाटण जे आहे ते आता फोडणी दिल्यानंतर मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी एकदम असे नाही का हलक्या हाताने त्यांना हलवती आहे आणि याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे धनिया पावडर टाकली आहे धनेपूड आणि थोडासा गोळा मसाला टाकलेला आहे आणि माझ्याकडे माझ्या आईने मला काळा मसाला पण दिला होता म्हणजेच आमच्याकडे त्याला काळी चटणी पण म्हणतात ती पण टाकलेली आहे चवीनुसार तुम्हाला किंवा तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कोणताही मसाला किंवा टाकू शकता त्याच्यामध्ये असं काही याच्यामध्ये नाही की हे टाकू नका ते टाकू न टाकू शकता चांगली होते तशी ही भाजी आणि इथे थोडी लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि इथे आलं लसूण पण थोडंसं वरून टाकलं आहे मी आणि चांगलं मस्त हलवलं त्याला चांगलं मिक्स केलं आणि मटकीचंच पाणी जे होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं मसाला कारण की शिजला गेला पाहिजे ऑलरेडी आपण भाजून घेतलेला असतो पण थोडंसं पाणी टाकावं लागतं कारण की मसाला लवकर चिकटला जातो आणि मग शिजायला त्याला भेटत नाही तर मग आता मी ते ताट झाकून ठेवले तोपर्यंत तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे जशी आपल्याला तरी हवी त्याप्रमाणे आणि आता मी तिला ह हलवून घेते कारण की थोडासा खाली चिकटलेला असेल बघू शकता जास्त चिकटलेला नाही आहे आणि मस्त त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तो मी किती सुंदर असा आपला मसाला भाजला गेलेला आहे तर चला मग पुढची प्रोसेस करूया आपण आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे कारण गरम पाणी टाकायचं आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्याने तेल पण सुटतं चांगलं आणि स्वाद पण त्याचा जो असतो चव जी असते ते टिकून राहते ग थंड पाण्याने चव टिकून राहत नाही आणि तुम्ही बघू शकता मला लागेल तेवढं कारण आम्ही दोघंच असतो तर मला लागेल तेवढं मी पाणी टाकले आणि वरून जे मटकीमध्ये पाणी जे होतं शिजवता नाही ते अंगचं पाणी जे होतं ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि असंच तोपर्यंत आणि इथंपर्यंत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की तुम्हाला कळेल की आपण काय काय करतो की मटकी मिसळ म्हणजे मिसळ बनवण्यासाठी घरी काय काय केलं जातं आता सगळ्यांची पद्धत वेगळी असते आता माझीही पद्धत बरीचशी वेगळी असेल तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही तसे कॉमेंट करून सांगू शकता की आपण नेक्स्ट टाईम त्या ता पद्धतीने बनवू शकतो मिसळ तर तुम्ही बघू शकता आता ही थोडंसं मी जी शिजलेली मटकी आहे ती त्याच्यामध्ये टाकले कारण की मी पूर्णच टाकलेलं नाही आहे मी बाजूलाच काढून ठेवले कारण की जशी लागते तशी मटकी आपल्याला खाण्यासाठी ठेवायची आहे मी अगदी थोडीशी टाकले त्याच्यामध्ये तर एकदम तुम्हाला तरी दाखवते परत एकदा मी बघू शकता तुम्ही मिसळ म्हटले की तरी आलीच आणि तरीही असायलाच हवी मिसळमध्ये तरच तरी तरच मिसळ खाण्याची मज्जा आहे नाहीतर अशी मिसळ खाऊ नाही शकत आपण तर चला वरून तुम्हाला गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे नाहीतर म्हणाल की हां मीठच नाही टाकलं तर मीठ ही खूप आवश्यक गोष्ट आहे जेवणामधली जे की आपण त्याला नाही विसरू शकत विसरलं तर पूर्ण चवच गेली आणि मी मस्त ढवळून घेतलं म्हणजेच त्याला मिक्स केलं आणि झाली आपली मिसळ तयार बघू शकता तुम्ही सुंदर असा कलर तरी आणि एकदम कन्सिस्टन्सी तर आता इथं आपण सर्व करून घेऊया एका भांड्यामध्ये ती मी जी वाटी असे त्याच्यामध्ये मटकी मत घेतली वरून मिसळ टाकली मस्त तरी तरी तरी, तरी टाकलेली आहे आणि वरून शेव दिसते ना एकदम लजीज आणि एकदम चविष्ट आणि एकदम अशी ठसकेदार मिसळ तर लिंबू कांदा काकडी आणि सोबत पाव दही आणि ताक हे तर मस्त आहे याशिवाय मिसळ अधुरी आहे धन्यवाद